कोरोनासारख्या महामारीमुळे कामधंदे बंद आणि अनेक जणांचे आर्थिक कणा हा निखळा झाला आणि यातच जर चोरीमारी म्हटलं तर अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं. आणि असाच एक प्रकार कुकाणा येथे घडला. कुकाणा या ठिकाणी लग्न समारंभ असणाऱ्या घरामध्ये तब्बल 8 लाखाहून अधिक रुपयांची चोरी झाली आहे. श्यामसुंदर खेसे यांच्या घरात ही चोरी झाली आहे. सोन्याचे 23 तोळ्या दागिन्यांसह 65,000 रुपयांची रोख रक्कम अशी एकूण 8,85,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. खेसे यांच्या घरामध्ये त्यांच्या मुलाचं लग्न होतं आणि याच लग्नाची लगभग होती, त्यामुळे त्यांच्या घरासमोर मंडप देखील टाकलेला होता. चोरट्यांनी याचीच संधी साधत वराच्या घरात चोरी केली आहे. कुकाण्यातील जेऊर हैबती मार्गालगत खेसे यांचं घर आहे. ते पाटबंधारे विभागात नोकरीस आहेत आणि मुलाचं लग्न असल्यामुळे या घरामध्ये अनेक नातेवाईक मुक्कामी देखील आले होते. नातेवाईकांसह झोपलेले असताना तिघा चोरट्यांनी घराच्या दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. नातेवाईकांचीही दागिने त्यांनी पोबारा केल्यात. या चोरीच्या प्रकाराच्या दिवशीच अन्य एका ठिकाणी देखील चोरी करण्याचा प्रयत्न या चोरट्यांनी केला होता आणि त्या घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे चोरटे कैद झालेत. याच्यावरनं तिघे जण चोरटे असल्याचं लक्षात आले. या प्रकरणी खेसे यांनी नेवासा पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दिली आहे. नेवाशाचे पोलीस निरीक्षक विजय करे यांच्यासह गुन्हे अन्वेषण पथकानं घटनास्थळी पाहणी देखील केली. प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर, न्यूज टुडे 24, नेवासा.